या बातमीचे प्रायोजक आहे मागील 40 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेले खानोलकर ज्वेलर्स, सोने चांदी खरेदी विक्री तसेच गहनाचे व्यापारी, सोन्याचे हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे शोरूम, सर्व प्रकारचे सोने चांदीचे दागिने तयार मिळेल, तसेच आमच्याकडे सुवर्ण बचत योजना सुद्धा उपलब्ध आहे। तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या। आमचा पत्ता खानोलकर ज्वेलर्स, इतवारी मेन रोड, उमरेड, प्रोप्रायटर विकास देवरावजी खानोलकर। वैकुंठ चतुर्दशी निमित्त यावर्षी 6 नोव्हेंबर रोजी रामटेक शहरात 41व्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। 18 बुचा गणपती येथे विधिवत पूजा अर्चना करून सुरुवात करण्यात आली। यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, माजी मंत्री राजेंद्र मोडक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, उपविभागीय अधिकारी वंदना सरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के आदी उपस्थित होते। रामटेक शहरवासियांनी झाकीचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत केले। घरासमोर विविध रंगीबिरंगी रांगोळी टाकून महिला वर्गांनी स्वागत केले। सगळीकडे राम नामाचा गजर होत होता। प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष सुरू होता। रामटेक शहरात झाकी मार्गावर 28 स्वागतदार उभे करण्यात आले होते। यात 3 गटात ट्रक, ट्रॅक्टर आणि पायी झाकी निघाली। प्रत्येक झाकी विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि भारतीय एकात्मतेचे प्रत्येकाचे दर्शन घडवणारी होती। परिसरातील नागरिकांनी झाकी पाहण्याकरिता मोठी गर्दी केली होती। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे या वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला 50 हून अधिक शोभायात्रा निघाली होती। मध्य प्रदेश, विदर्भातून आणि स्थानिक मंडळातून विविध झाक्या सहभागी झाल्या होत्या। हे झाकी 18 बुजा गणेश मंदिरापासून सुरू होऊन लंबे हनुमान मंदिरातून पुढे जाऊन नेहरू मैदानावर समापन करण्यात आले। मिरवणुकीच्या यशस्वीतेकरिता संत तुकाराम महाराज, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, अशोक पटेल, धनराज काठोके, शंकरराव चांबलाटे, विनायक डांगरे, शेखर बघेले, नत्तू घरजाडे, कृष्णा ढवळे आदींनी परिश्रम घेतले। शोभायात्रा समितीचे अध्यक्ष ऋषी किमतकर, उपाध्यक्ष सुमित कोठारी, सचिव रितेश चौकसे, अमोल गाढवे, निलेश पटेल, रजत गजबिये, बिकेंद्र महाजन, निर्भय घाटुडे, धर्मेश भागलकर, नरेश माकडे, विक्रम बिस्मोगरे, बालचंद खोडे यांनी प्रयत्न केले। तर 7 नोव्हेंबरला त्रिपुरी पौर्णिमा असून रथयात्रा सुद्धा निघणार आहे। महादर्पण न्यूज करिता करण खळुतकर, रामटेक।